अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या प्रकरणांना प्राधान्यानं मंजुरी दिली जावी अशा सूचना महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज येथे राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र चंदनशिवे, शहाजी पवार, रोहन देशमुख, माऊली पवार, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते. श्री पाटील यांनी सांगितले की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या प्रस्तावनांचं निराकरण करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा, प्रकल्प अहवाल सनदी लेखपालाकडून तयार करून घ्यावा, कागदपत्रे व्यवस्थित तयार करावी. राज्य शासनानं महामंडळाच्या कर्जाला हमी दिली आहे, त्यामुळं बँकांनी कर्जासाठी हमी अथवा जामीनदार मागू नये. राष्ट्रीयकृत बँकांनी याबाबत महामंडळाकडून आलेल्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावाची छाननी करून कर्ज प्रकरण मंजूर करावे असंही पाटील यांनी सांगितलं. वो एंटाइटल होगा, ये महामंडल का एक सर्टिफिकेट है कि इस आदमी ने 30 कॉर्पोरेशन से बेनिफिट लेने के लिए अप्लाई किया. जब वो कॉर्पोरेशन का जो लेटर है, महामंडल का लेटर, अपना एक बैंक रिपोर्ट तैयार करेगा बिजनेस के लिए. ये पर्सनल लोन के लिए नहीं, स्पेसिफिक ये कॉर्पोरेशन बिजनेस लोन के लिए यूज किया जाता है. तो जब कोई भी बिजनेस हो जो खेती बाड़ी से निगड़ित हो ना, बिजनेस मतलब ट्रैक्टर आ गया, उसके जैसे औजार आ गए, खेती से बकरी पालना, ये तुम्हारे कुमड़ी पालना, दूध का व्यवसाय, गाय भैंस का व्यवसाय, और काफी पॉली हाउस है, तो काफी इस व्यवसाय के अंदर हम महामंडल से बैंक से थ्रू उनको कर्जा देंगे. शहरी सिटी भाग में, सिटी जगह पे जो बिजनेसेस है, कोई भी कॉमन बिजनेस आप ले सकते हो, जिस बिजनेस के अंदर हम कर्जा देते हैं उस बिजनेस को आपको फाइनेंस करना. नॉर्मली जब कोई प्रोजेक्ट रिपोर्ट आपको लाके देता है तो उस प्रोजेक्ट रिपोर्ट के ऊपर कोई भी बैंक में लोन अप्लाई करता है तो आपका क्या काम होता है, पहले कि बाबा आप उसको स्टडी करते हैं कि भाई ये बैंक प्रोजेक्ट रिपोर्ट फिजिबल है क्या, ये आदमी जो कर्जा मांग रहा है वो फिजिबल है क्या, और जब वो पूरा चेक करता है तब आप एक कंक्लूजन पे आते हो कि हाँ ये रिपोर्ट बराबर है. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं की प्रस्तावात काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्ती करून घ्या, अर्जदारांशी चर्चा करा, अर्जदारांना वारंवार चकरा माराव्या लागू नये यासाठी काळजी घ्या. यावेळी माऊली पवार, प्रताप चव्हाण यांनी कर्ज प्रकरण मंजुरी करण्याबाबत येणाऱ्या अडचणी मांडल्या. अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र चंदनशिवे यांनी बैठकीत समन्वय साधला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी आभार मानले. यावेळी सकल मराठा समाज तसेच मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी उपस्थित होते.